उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया रोहित पवार। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झालाय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात। नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर सर्वोच्च न्यायालयाने 2 महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते, तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला। नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी। मलिकांनी आधी हायकोर्टाकडे जामिनाची मागणी केली होती, त्यावेळी ईडीने जोरदार विरोध केला होता, मात्र आज सुप्रीम कोर्टात ईडीने कोणताही विरोध केलेला नाही। राजकीय वर्तुळातून या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया येत आहेत। आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार म्हणालेत की उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला, तब्येतीची काळजी घ्या आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया।